जळगाव जामोद येथील महसूल कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. राज्य संघटनेच्या निर्णयानुसार बुलढाणा जिल्हा महसूल कर्मचारी संघटना बुलढाणा अंतर्गत तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी पदोन्नत नायब तहसीलदार सह बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी होत आहेत. दिनांक 10 ऑक्टोबर 2017 नायब तहसीलदार जे आर दीक्षित व एच डब्ल्यू शोले, पुरवठा विभागाचे के बी चव्हाण यांच्यासह महसूल कर्मचारी संघटना जळगाव जामोद अध्यक्ष बी व्ही कौशल्य, उपाध्यक्ष एस एम ओसरमोल, सचिव डी बी भास्कर, कार्यकारिणी सदस्य आर एम पारसकर, व्ही डी कुपासे, एस एस मेटांगे, एन एस गोरे यांच्यासह नायब तहसीलदार यांनी आपल्या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी धनंजय गोपटे यांना दिले आहेत. त्यात कृपया आंदोलनाची दखल घेऊन महसूल कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्याबाबत शासन स्तरावर तत्काळ सकारात्मक निर्णय घेण्याबाबत आपल्या स्तरावरून शासनास अहवाल पाठवण्यात यावा अशी विनंती करणारे निवेदन उपरोक्त कर्मचाऱ्यांनी दिले आहे.